हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं कोमळ स्पेशल चॅनलमध्ये. आज आपण इथे बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी. इथे मी 4 कच्ची केळी घेतलेली अशी. आता आपण याला कापूया. इथे बघा, ही कच्ची केळी आहे ना, अशी कापून घ्यायची. त्याची पहिल्यांदा साल काढायची वरची. सगळ्या केळ्याची आहे ना, आधी साल अशी वरनं काढून घ्यायची. पूर्ण साल अशी काढून घेतलेली. आता मी याला कट करते. मी असे मोठे मोठे काप केलेले केळ्याचे, तुम्ही अजून बारीक करू शकता. बघा, असे आपण काप केलेले आहेत. आता मी हे पण केळ कापून घेते. मी अशी सगळी केळी आहेत कापून घेणार आहे. बघा, इथे सगळी केळी मी अशी कापून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी इथे. हळद 1/2 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरं 1 चमचा, छोटा मसाल्यातला चमचा घेतलेला आहे. आणि ह्याला चांगलं आपण हलवून घेऊया. एक चमचा लाल तिखट टाकूया. हे छान असं मिक्स करून आपण आता ह्याला पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया आणि नंतर याचा मसाला काढूया. पॅन इथे गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये केळ्याचे काप टाकून थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आपण. तर अशी केळ्याची भाजी होते, कच्च्या केळ्याची भाजी. खूप केळ्याचे काप चांगले आपले शॅलो फ्राय झालेले आहेत. इथे मी थोडं मंद आचेवरती गॅस ठेवलेला आहे. आता तोपर्यंत आपण आता मसाला काढून घेऊया. इथे आता आपण वाटण काढून घेऊया. एक 1/2 वाटी मी ओला नारळ इथे खिसून घेतलेला आहे. 10-12 काजू इथे मी भिजत घातलेले होते, ते मी आता याच्यात वाटणार आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे असे तुकडे घेतलेले आहेत छोटे, थोडासा गूळ, जिरं आणि थोडीशी चिंच घेतली मी. हे आता मी सगळं बारीक असं वाटून घेणार आहे मिक्सरला. इथे बघा, मी हे जे काप होते आपले केळीचे, हे मी साईडला करून घेतलेले शॅलो फ्राय करून. आणि हा जो मसाला आहे, ओलं खोबरं, काजू, लसूण, अद्रक, हा मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेला आहे. इथे पॅनमध्ये मी मोठे 2 चमचे टेबल स्पून तेल टाकलेलं आहे. जिरं मोहरी टाकूया. जिरं, कढीपत्ता, कांदा, एक बारीक कांदा चिरून मी इथे फोडणीला टाकलेला आहे. थोडीशी हळद टाकू याच्यात. धने पावडर आणि हा जो मसाला केलेला आहे आपण ओल्या खोबऱ्याचा, तो टाकून छान असं परतून घेऊया.
एक अर्धा चमचा मी इथे लाल तिखट वापरलाय. काश्मीरी पावडर नाही आहे ही, साधं लाल तिखट आहे. थोडस मीठ आपण आधी मीठ टाकलेलं आहे केळीचे काप शॅलो फ्राय करताना, त्याच्यामुळे मीठ इथे मी थोडंसंच वापरलेलं आहे. छान असं परतून घेऊया जरासं. त्याच्यामध्ये थोडंसं मी मसाल्याचं भांडं धुवून हे पाणी टाकलेलं आहे आणि या ग्रेव्हीला छान असं शिजून द्यायची. मग आपण केळीचे काप जे आहे शॅलो फ्राय केलेले ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. इथे एक आपण वाफ काढून घेऊया 2 मिनिटं, म्हणजे मसाले छान असे परतले जातील. बघा इथे मसाले छान परतलेले आहेत. मी थोडस हलवून घेते इथे. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे केळीचे काप आहेत ना हे टाकूया. हे केळीचे काप टाकून आता ही भाजी आपण 5-7 मिनिटं छान अशी शिजून देऊया. मस्त कलर येतोय बघा भाजीला आपल्या. सुंदर अशी केळीची भाजी होते ही, कच्च्या केळीची भाजी. वाफ काढून घेते 5-7 मिनिटं, म्हणजे आपले केळी छान शिजतील. बघा इथे 5-7 मिनिटं झालेली आहेत, भाजी छान आपली शिजलेली पण आहे आणि तुम्ही ग्रेव्ही पण बघा कशी दाटसर झालेली आहे ते मस्त अशी. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळते वरनं, थोडी कोथिंबीर टाकूया. थोडस हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया. आता इथे आपली भाजी तयार झालेली मस्तपैकी, आपण बाउलमध्ये काढून घेऊया भाजी.